नमस्कार मित्रांनो, एव्हीएस अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काही अतिशय संभाव्य प्रश्न कोर केले आहेत, ते आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण आपण अशीच नवीन अपडेट्स पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूया प्रश्न पहिला। प्रश्न पहिला असा आहे, तरुण या शब्दाचे अनेक वचन ओळखा। तरुण या शब्दाचे अनेक वचन ओळखा। प्रश्न क्रमांक एक, चार, तरुण। प्रश्न दुसरा, शिपाई या शब्दाचे सामान्य रूप करा। शिपाई या शब्दाचे सामान्य रूप करा। शिपाया। प्रश्न तिसरा, तो दुहेरी रस्ता आहे अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा। तो दुहेरी रस्ता आहे अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा। आवृत्तीवाचक। प्रश्न चौदा, काव्यामृत समास ओळखा। काव्यामृत समास ओळखा। क्रमांक तीन, कर्मधार्य। प्रश्न पाचवा, आनंदाने रसगुल्ले खातो अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। आनंदाने रसगुल्ले खातो अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा। पर्याय क्रमांक तीन, अधिक विस्तार। प्रश्न क्रमांक सहा, आर्य हे मात्राव्रत मराठीत व्याकरणात कोणी आणले। आर्य हे मात्राव्रत मराठीत व्याकरणात कोणी आणले। पर्याय क्रमांक दोन, मोरोपंत। प्रश्न सातवा, जेव्हा माणूस जागा होतो ते साहित्य कोणाचे आहे। जेव्हा माणूस जागा होतो ते साहित्य कोणाचे आहे। पर्याय क्रमांक चार, गोदावरी कुरळेकर। प्रश्न आठवा, अनुस्वराचा उच्च रानुसार भिन्न असलेला शब्द कोणता। अनुस्वराचा उच्च रानुसार भिन्न असलेला शब्द कोणता। पर्याय क्रमांक तीन, संयुक्त। प्रश्न नवा, खालील शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा। खालील शब्दाचे स्त्रीलिंग रूप ओळखा। बुवा। पर्याय क्रमांक तीन, बाई। प्रश्न दहावा, आईने मुलाला शाळेत घातली विभक्ती ओळखा। आईने मुलाला शाळेत घातली विभक्ती ओळखा। पर्याय क्रमांक दोन, द्वितीय। प्रश्न अकरावा, खालीलपैकी अनुसंबंधी सर्वनामे कोणती। खालीलपैकी अनुसंबंधी सर्वनामे कोणती। पर्याय क्रमांक तीन, जो जी। प्रश्न बारावा, शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडून टाकली क्रियापदाचा ओळखा। शेतकऱ्यांनी बँकेचे कर्ज फेडून टाकली क्रियापद ओळखा। पर्याय क्रमांक दोन, संयुक्त क्रियापद। प्रश्न तेरावा, अमोलने त्याचे पूर्ण पैसे दिले क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा। अमोलने त्याचे पूर्ण पैसे दिले क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा। पर्याय क्रमांक चार, परिणामवाचक। प्रश्न चौदावा, आम्ही खादीचे कपडे वापरतो का की ते आमच्या राज्यात तयार होतात। उभयानवी अवयवाचा प्रकार ओळखा। पर्याय क्रमांक चार, कारणबोधक। प्रश्न चौदावा, समानार्थी शब्द ओळखा तिमिर। समानावर अर्थी शब्द ओळखा तिमिर। पर्याय क्रमांक दोन, तम। प्रश्न पंधरावा, गळा नाही सुखी निंद्रा डॅश डॅश ही अपूर्ण म्हण त्या पूर्ण तयार करा। गळा नाही सुखी निंद्रा डॅश डॅश ही अपूर्ण म्हण तयार करा। पर्याय क्रमांक दोन, सरीकरी। प्रश्न सोळा, समानार्थी शब्द ओळखा दर्प। समानार्थी शब्द ओळखा दर्प। पर्याय क्रमांक एक, अमान्यता। प्रश्न सतरावा, 125 व्या वर्षी साजरा होणारा
उत्सव 125 व्या वर्षी साजरा होणारा उत्सव. प्रकार क्रमांक 2 शतकोत्तर रौप्य. प्रश्न 18 यंदा तूर्त रात्री ई हे शब्द क्रियाविशेषण अवयव प्रकारात येतात. यंदा तूर्त रात्री ई हे शब्द क्रियाविशेषण अवयव प्रकारात येतात. क्रमांक 2 क्षणवाचक. प्रश्न 19 तुम्ही प्रत्यक्ष या नाही तर फोन करा उभयान्वयी अवयव ओळखा. तुम्ही प्रत्यक्ष या नाही तर फोन करा उभयान्वयी अवयव ओळखा. क्रमांक 3 विकल्पबोधक. प्रश्न 20 मराठीतील पहिला शिलालेख कोणता. मराठीतील पहिला शिलालेख कोणता. क्रमांक 1 अक्षीचा शिलालेख. प्रश्न 21 नोव्हेंबर 2018 मध्ये स्थापन झालेल्या हिमालयीन राज्य प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष कोण. नोव्हेंबर 2018 मध्ये स्थापन झालेल्या हिमालयीन राज्य प्रादेशिक परिषदेचे अध्यक्ष कोण. क्रमांक 2 पीके सारस्वत. प्रश्न 22 पुढीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. पुढीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. क्रमांक 4 केरळ. प्रश्न 23 आरबीआयचे 25वे गव्हर्नर कोण. आरबीआयचे 25वे गव्हर्नर कोण. क्रमांक 3 शक्तिकांत दास. प्रश्न 24 महाराष्ट्रातील येथे महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे. महाराष्ट्रातील येथे महिलांसाठी जागतिक दर्जाचे कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे. क्रमांक 4 नायगाव. प्रश्न 25 भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन केले. भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन केले. क्रमांक 2 अमरावती. प्रश्न 26 देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे स्थापन झाले. देशातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे स्थापन झाले. क्रमांक 2 वडोदरा. प्रश्न 27 2019 लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त नोटाचा वापर कोणत्या राज्यात झाला. 2019 लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त नोटाचा वापर कोणत्या राज्यात झाला. क्रमांक 3 आसाम. प्रश्न 28 प्रवासी भारतीय दिन कधी साजरा केला जातो. प्रवासी भारतीय दिन कधी साजरा केला जातो. क्रमांक 2 19 जानेवारी. प्रश्न 29 भारताचे पहिले लोकपाल कोण. भारताचे पहिले लोकपाल कोण. क्रमांक 3 न्यायाधीश पी सी घोष. प्रश्न 29 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण. प्रश्न पर्याय क्रमांक 1 एन के सिंह. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.